अनंत प्या आनंदी रहा। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग कडून सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता। सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात हे महाशिबीर पार पडलं। याचा शुभारंभ जिल्हा आणि सत्र न्यायाधीश प्रमुख एस व्ही हांडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष वकील संग्राम देसाई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग सचिव म्हालटकर, सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्या प्रमुख आर आर बेडककर, सावंतवाडी तालुका वकील संघटना अध्यक्ष ॲडव्होकेट पी डी देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते। खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी येताना मला अत्यंत आनंद झाला। योगायोगानं गेल्या महिन्यात मी या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या पदाचा कार्यभार स्वीकारला। तत्पूर्वी मी रत्नागिरी येथे निवासी उपजिल्हाधिकारी होतो। निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर काम करत असताना सतत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण त्यांच्या वेगवेगळ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचा योग येतो आणि याच प्राधिकरणामार्फत ज्या काही सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात याची माहिती होते आणि त्यामुळं त्या माध्यमातून लोकांना त्यांच्या सेवेसाठी मदत करण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीची मदत होते ही मी गेल्या 3-4 वर्षापासून जवळून बघितलेलं आहे। भारत की आज़ादी का अमृत महोत्सव याविषयी बोलायचं झालं तर 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 2023 रोजी या गोष्टीसाठी 75 वर्षे पूर्ण होत आहेत। म्हणून हा अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण भारतवर्षामध्ये साजरं होत आहे। याची सुरुवात माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते 12 मार्च 2021 झाली, म्हणजे बरोबर 75 आठवड्या अगोदर याची सुरुवात झालेली आहे आणि हा संपूर्ण भारतवर्षामध्ये हा कार्यक्रम जो आहे वेगवेगळ्या सर्व विभागामार्फत वेगवेगळ्या पद्धतीनं 15 ऑगस्ट 2023 सातत्याने राबवला जाणार आहे। मी असं पाहिलं आहे नोकरीच्या निमित्तानं काही उदाहरणं मला आठवतात। नवी मुंबई पोलिसांनी आदिवासी पाडा दत्तक घेतला, त्या ठिकाणी आदिवासींना रेशन कार्ड, आधार कार्ड, शासनाच्या वेगवेगळ्या योजना पोलिसामार्फत देण्यात आल्या। रत्नागिरीमध्ये कोविडच्या कालावधीमध्ये जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाने स्वतः पुढे येऊन सांगितलं की साहेब आम्हाला पण याच्यामध्ये व्हॉलेंटियर्स म्हणून फ्रंटलाईन वर्कर म्हणून आम्हालासुद्धा आमच्या वकील मंडळींनासुद्धा आणि न्यायव्यवस्थेलासुद्धा काम करायची इच्छा आहे, आम्हालाही काहीतरी काम द्या। मी हा विचार करत असताना मी बघतो की सगळ्याच डिपार्टमेंटमधून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो आहे। थोडा याच्याबद्दल विचार केला असता प्रश्न असा पडला की पोलीस त्यांचं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणं, मग त्या आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासींची मदत का करतात बरं? न्यायव्यवस्थेचं काम आहे न्यायदानाचं, तरीसुद्धा ते सर्वसामान्यामध्ये जाऊन लोकांच्या समस्या ऐकण्याच्या त्यांची इच्छा का होते बरं? या गोष्टीवरती गहन विचार केल्यानंतर मलाच सुटलेलं ते कोडं आहे की सद्यस्थितीत आपण ज्या व्यवस्थेमध्ये काम करतो आहे ती व्यवस्था ही लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था आहे आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेमध्ये प्रत्येक विभागाला असं वाटतं की माझ्या विभागाचा चेहरा जनतेच्या समोर अत्यंत चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे। म्हणून आमचे पोलीस आदिवासी पाड्यामध्ये जाऊन त्यांच्या काम नसतानासुद्धा ते काम करत आहेत, म्हणून न्यायव्यवस्था कोविडसारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा पुढे जाते आहे ही अत्यंत सकारात्मक गोष्ट मला वाटते। आणि या निमित्तानं सगळेच विभाग आपल्या आपल्या पद्धतीनं काम करत असतात। मी महसूल विभागामध्ये काम करतो आहे, महसूल विभागात ह्या
आत्ता जवळच्या असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या योजना, पुरवठा विभागामार्फत दिला जाणारा लाभ, करंटली ई पीक पाहणी म्हणून शेतकऱ्याची पीक पाहणी शेतकऱ्यांनी करावी स्वतः, त्यासाठी डेव्हलप केलेला ॲप, ई हक्क प्रणाली, माझे जे काही हक्क आहेत ते मला घर बसल्या मिळाले पाहिजेत ह्यासाठी तयार करण्यात आलेली योजना, सगळ्या शेतकऱ्यांना सातबाराचं मोफत वितरण ही महाराष्ट्र राज्य शासनाने केलेली योजना, अशा अनेकविध योजना ह्या माझ्या विभागामार्फत सुद्धा राबवल्या जातात. माझ्या विभागाचे पण 2-3 स्टॉल इथं लावलेले आहेत. मी मगाशी जसं सांगितलं की पोलीस असतील, न्यायव्यवस्था असतील, कृषी विभागाचे लोक असतील, जिल्हा परिषदेचे लोक असतील, सगळ्याच विविध डिपार्टमेंटचे लोक आपल्या आपल्या विभागाचा चेहरा अत्यंत चांगल्या पद्धतीनं जावा यासाठी प्रयत्नवादी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यामध्ये जनतेमध्ये आपली प्रतिमा चांगली जाण्यासाठी जी आपली स्पर्धा आज चालू आहे त्यासाठी ही एक अत्यंत चांगली संधी भारत की आझादी का अमृत महोत्सव या निमित्तानं आपल्याला लाभलेली आहे. मला वाटतं की प्रत्येक विभागानं हे आपल्या विभागाचा जो चेहरा आहे जनतेपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीनं शासनाची प्रतिमा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या निमित्तानं सगळ्या विभागांनी प्रयत्नशील राहावेत. आणि ही चळवळ जी आहे ही सर्वसामान्यांची चळवळ व्हावी अशी मला असं वाटतं. त्याशिवाय जर आपण अशा पद्धतीच्या चळवळीच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या कामाच्या माध्यमातून जर जनतेपर्यंत जाणार असेल तर जनतेला पण आपल्याबद्दल विश्वास वाटेल, त्यांना वाटेल की ही प्रशासनातली लोक, ही न्यायव्यवस्थेतली लोक, ही पोलीस विभागाची लोक ही आमची लोक आहेत. आणि मग ज्यावेळेस लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आत्मविश्वास निर्माण होईल त्यावेळेस निश्चितपणे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून जनता आणि प्रशासन यामधली दरी कमी होण्यास मदत होईल असं मला आशावाद वाटतो. आज या ठिकाणी आपण भारत की आझादी का अमृत महोत्सव या निमित्त जे जे विविध कार्यक्रम सुरू आहेत देशातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासकीय योजना कायदा पोहोचला पाहिजे या अतीव भावनेतून निर्माण झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथे आज भेटत आहोत. आपण जर पाहिलं तर आपली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेने भारताच्या प्रत्येक नागरिकाला आर्थिक, राजकीय, सामाजिक न्यायाची हमी दिलेली आहे. हे विविध प्रकारचे न्याय मिळवण्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती, पात्रता, क्षमता या प्रत्येक नागरिकाच्या अंगी आल्याशिवाय त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव त्याला जरी होत असली तरीसुद्धा त्याच्याबद्दल दाद मागण्याची इच्छा निर्माण होण्याचं अडसर ठरणारी जी अज्ञानाची जी भावना आहे, जी अज्ञानाची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी हा आजच्या कार्यक्रमाचा हातभार लागणार आहे. आपण जर विचार केलात तर आर्थिक न्याय जर द्यायचा असेल तर प्रत्येक नागरिक हा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे. साधं उदाहरण देतो, तुमच्या स्थानिक भाषेतलं किंवा स्थानिक विभागातलं आपण दशावतार पाहिलं असेल खूप वेळेला. दशावतारामध्ये अनेक प्रेक्षक येतात, रसिक येतात, पाहत असतात. काही वेळेला ज्या महिला वर्ग आहे त्यांच्या मांडीवर त्यांचं बाळ असतं, सगळे एकतांतेने ते नाटक पाहत असतात आणि मध्येच बाळाची किंचाळी उठते आणि त्या मातीचं लक्ष त्या नाटकावरून दुसरीकडे जातं आणि त्या नाटकाचा आनंद ती घेऊ शकत नाही. तद्वत जर व्यक्तीला इतर कुठली अडचण असेल तर त्याच्याविरुद्ध त्याच्याबद्दल किंवा त्याच्या बाबतीत झालेल्या अन्यायाची जाणीव त्याला जरी झाली
तरीसुद्धा त्याच्याबद्दल जी क्षतिपूर्ती आहे किंवा त्याच्याबद्दल दाद मागायची त्याची इच्छा आहे ती इच्छा कमी पडते. कारण अन्न वस्त्र निवारा या प्रामुख्याने मानवाच्या तीन गरजा आहेत. जोपर्यंत त्या तीन गरजा समाधानकारक भागवल्या जात नाही तोपर्यंत त्याचं लक्ष चौथ्या गरजेकडे किंवा त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाकडे जात नाही. आणि म्हणून या शासकीय या जो योजना आहेत या योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि ते गेल्यानंतर प्रत्येकाचा समाजातील प्रत्येकाचा आर्थिक स्तर सामाजिक स्तर उंचावला जाऊ शकतो. आणि तो स्तर उंचावल्यानंतर त्याच्याबद्दल किंवा त्याच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाची जाणीव प्रखर होऊन त्या अन्यायाबद्दल काहीतरी करण्याची त्याची उर्मी जी आहे ती उर्मी जास्त तीव्र होईल आणि तो न्यायालयापर्यंत येऊ शकेल अशी भावना इथे असल्यामुळे या सर्व स्टॉल्स जे इथं लागलेले आहेत त्या शासनाच्या विविध योजनेंचा माहिती प्रत्येक नागरिकाला देण्यासाठी त्याचा अंतर्भाव यामध्ये केलेला आहे. भडकवार साहेबांनी सांगितलं की पोलीस मंडळी आमचे न्याय खात्यातली मंडळी कोविडमध्ये म्हटले आमची मदत घ्या आमची मदत घ्या. आम्ही जरी वेगळे दिसत असलो कोणी न्याय क्षेत्रात आहे कोणी कायदा सुव्यवस्था क्षेत्रात आहे परंतु जे बेसिक गुणधर्म आहे जो मूलभूत गुणधर्म आहे माणुसकी आणि माणूस हा लपला जात नाही. म्हणून तो त्याच्या परीने जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या यथाशक्ती त्या संकटाला मात देण्याचा किंबहुना त्या संकटामध्ये ज्याचं नुकसान झालेलं आहे जो पीडित आहे त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला हा अनुभव खूप वेळाला आलेला असेल कारण आपल्या जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे महसूल खातं आहे त्यामधले सर्व कर्मचारी आणि अधिकारी त्यांना जसं शक्य आहे त्या त्या पद्धतीने त्या प्रत्येक तुमच्याकडे येणाऱ्या अभ्यागताला मदत करत असतात. काही वेळेला अभ्यागताचं समाधान होत नाही हा भाग वेगळा आहे म्हणजे तुमचे कर्मचारी किंवा तो त्या ठिकाणचा अधिकारी किंवा कर्मचारी तो ती व्यक्ती मदत करतच नाही असं नाही तर त्याची मदत करण्याची जी शैली आहे त्याची सांगड त्या अभ्यागताच्या समजुतीशी बसत नाही आणि म्हणून त्यावेळेला कधीकधी विरोधाभास निर्माण होतो किंवा त्या अभ्यागताचं समाधान होत नाही अशी माझी धारणा आहे. देसाई साहेबांनी जसं सांगितलं का या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी ज्यांनी स्टॉल लावलेले आहेत जे माहिती देणारे प्रतिनिधी आहेत त्यांनी सर्व लोकांना माहिती द्यावी. नवे नवे ती माहिती दिल्यानंतर त्या माहितीचा आधार घेऊन ते त्यांच्यापर्यंत जे जेव्हा लोक कार्यालयात येतील त्यावेळेला त्यांनी त्यांना मदत करावी ही अपेक्षा चुकीची नाही किंबहुना ती अपेक्षा असणं याचाच अर्थ तुमच्यावर विश्वास दाखवल्यासारखा आहे. याच्यामध्ये आपण सर्वजण एकत्र जे आपण गोळा झालेलो आहोत त्याचं कारण असं आहे. परत आपल्या स्थानिक भाषेतलं तो स्थानिक भागातलं उदाहरण देतो. आपल्या इथं गणपती मूर्ती बनवण्याचे खूप कारखाने आहेत. हे गणपती बनवताना माती मूर्तीला लागण्यासाठी माती गोळा करण्यापासून डोळ्याचं जे रंगकाम आहे त्या रंगकाम करण्यापर्यंत प्रत्येकाचे हात आणि प्रत्येकाची मेहनत ती मूर्ती सर्वांगसुंदर बनवण्यास जशी उपयुक्त ठरते त्याद्वत तुम्ही सर्व शासकीय कर्मचारी पोलीस मंडळी आणि आमचे न्यायालयातले सर्व मंडळी हे त्या एखाद्या पीडित व्यक्तीचा अन्याय दूर करण्यासाठी आपापल्या परीने त्यांच्या जागी ते महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणून हे सगळं हा संपूर्ण त्रिवेणी संगम इथं आपण घडून आणलेला आहे का जेणेकरून त्या पीडित व्यक्तीला किंवा नागरिकाला त्याच्या सर्व प्रकारच्या शंका एकाच ठिकाणी एका छताखाली निरसन व्हावं आणि त्याचं जे थोडं जे अज्ञान आहे किंवा त्याचं जे गैरसमज आहे तो दूर व्हावा हा दृष्टिकोन ठेवून आपण इथे आलेलो आहोत. या ठिकाणी अंगणवाडी सेविकासुद्धा मला दिसत आहेत. त्यांचं पण काम तसं महत्त्वाचंच आहे कारण त्या घराघरापर्यंत जाणारे एक घटक आहे समाजाचा. त्यांना प्रत्येक घरातली परिस्थिती माहिती असते किंबहुना माहिती होते आणि म्हणून त्यांनी जर ही जी त्यांना मिळालेली माहिती प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवली तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होणार आहे. एक गीत आहे त्याच्यामध्ये असे म्हणे दिसेल्या मानव सांगा तयाला भारत आपला स्वतंत्र झाला. थोडं बदल करतो आहे मी त्या तुम्ही हे करायला पाहिजे दिसेल्या मानव सांगा तयाला
विधी सेवा तुमच्या दारी आला हे ते आहे हे माहिती तुम्ही प्रत्येकाला द्या. जरूरी नाही का त्या माहितीच्यामुळे कुणी केस किंवा कुणी न्यायालयीन प्रकरण सुरू करावं. फक्त त्याचा अपेक्षा आणि उद्देश एवढा आहे की ज्याला ज्याची गरज आहे ज्याला त्याची गरज आहे तो त्यापासून वंचित राहता कामा नये हा दृष्टिकोन असल्यामुळे आपण सर्वांनी झटून जे आत्तापर्यंत काम करत आलेले आहात त्यातच पुढे चालू ठेवावं. आणि हे जो हा महायज्ञ जो सुरू आहे का विधी सेवेचा किंवा कायद्याची माहिती सर्वसामान्य जनतेपुढे नेण्याचा त्याच्यामध्ये आपली संविधान आपली जे थोडंसं जे खारीचा वाटा आहे आपण उचलावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजपर्यंत आपल्याला अनुभव बरेच आले असतील की शासनाच्या विविध योजना असतात आणि या विविध योजना शासनाकडनं ज्यावेळी इम्प्लिमेंट केल्या जातात त्यावेळी त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी असतात किंवा आपल्याला अपेक्षेप्रमाणे त्या विविध योजना राबवल्या जात नाहीत आणि मग नाईलाज असतो. बऱ्याच वेळा आपल्याला न्यायालयात जावं लागतं. काही लोक उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करतात, काही लोक दिवाणी न्यायालयात दावे दाखल करतात. उलटी परिस्थिती घेतली तर बऱ्याच वेळा असं होतं की न्यायालयात एखाद्या मागणीकरता एखादा पक्षकार जातो आणि मग न्यायालय एखादा आदेश करतं की या पक्षकाराला या या गोष्टी देणं गरजेचं आहे आणि मग त्याची पूर्ण आपण म्हणतो की ते कामकाज पूर्ण करण्याकरता बऱ्याचशा वेळेला मग न्यायालयाला आदेश द्यावा लागतो की गव्हर्नमेंटला आदेश दिले जातात की त्या पक्षकाराचा या या गोष्टी करणं राहिलेलं आहे त्या तुम्ही करून द्या, ज्याला आपण रिट पिटिशनमध्ये रिट्स ऑर्डर पास करतात. त्यामुळे न्यायालयाला नेहमी शासनाची गरज लागते, शासनाला नेहमी न्यायालयाची गरज लागते आणि दोघंही एकमेकांवरती कायम अवलंबून असतात. आणि आजचा असा एक सुवर्णयोगच म्हटलं पाहिजे की न्यायालय आणि शासन एकाच वेळी एकाच ठिकाणी आलेलं आहे आणि दोघांनीही एकत्र मिळून हा कार्यक्रम करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. शासनाकडनं ज्या ज्या योजना आपल्या विविध योजना आहेत त्याची माहिती शासन देईल, न्यायालयामार्फत कोणत्या पद्धतीने सामान्य माणसाला मदत केली जाऊ शकते याची माहिती न्यायालयाचे विविध विभाग जे इथे आहेत ते देऊ शकतील आणि अशा खऱ्या अर्थाने न्यायालय आणि शासन दोघंही जण या दोन्ही संस्था सामान्य माणसाकरता काय काय करू शकतात हे सामान्य माणसाला सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या कार्यक्रमातनं या शिबिरातनं होत आहे. आपल्याला आतापर्यंत अनुभव विविध आले असतील किंवा आपण नेहमी पेपरमध्ये वाचतो, एक जनरल परसेप्शन असतं की शासनाकडे एखादी योजना आली किंवा शासनाने एखादी योजना आणली की त्या योजनेची अंमलबजावणी करण्याकरता विविध अधिकारी नेमलेले असतात आणि मग एखादा सामान्य माणूस ज्यावेळी त्या योजनेचा लाभ घेण्याकरता शासनाच्या दारी जातो त्यावेळी त्याला काही फारसा चांगला रिस्पॉन्स मिळत नाही. एक जनरल परसेप्शन आहे, प्रत्येक वेळी असं होतंच असं नाही. त्यामुळे असे ज्यावेळी शिबिरं घेतली जातात त्यावेळी सर्वप्रथम सामान्य माणसाला एकतर माहिती मिळते की शासनाने नेमक्या कोणत्या योजना आपल्यासाठी आणलेल्या आहेत आणि ते झाल्यानंतर खरी या शिबिराची जर खऱ्या अर्थाने आपण या सक्सेस जर म्हटला तर ज्यावेळी ही सगळी माहिती घेऊन शासन दरबारी एखादा सामान्य माणूस जाईल त्यावेळी मात्र शासनाचे जे विविध अधिकारी आज इकडे उपस्थित आहेत त्यांनी तेवढ्याच सेन्सिटिव्हली हे प्रकरण हँडल करून त्यांना त्या शासनाच्या योजनेचा लाभ देणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी इथे उपस्थित असलेल्या सर्व शासनाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अतिशय नम्रतापूर्वक विनंती करतो की ज्यावेळी सामान्य माणूस आपल्याकडे एखाद्या योजनेचा लाभ घेण्याकरता येतो तेवढे आपण देखील तेवढ्याच सेन्सिटिव्हली त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. कोविडच्या काळखंडामध्ये माझ्या माहितीमध्ये बऱ्याचशा नागरिकांचे मृत्यू झाले आहेत, बऱ्याचशा नागरिकांना प्रचंड त्रास सोसावे लागलेले आहेत, हॉस्पिटल बिल्स बऱ्याच प्रमाणात त्यांना खूप त्रास झालेला आहे. आणि मग अशावेळी शासनाने वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. मला माहीत नाही आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये एखादा स्टॉल त्या संदर्भात आहे की नाही याची कल्पना नाही मला, परंतु ज्यावेळी एखादा अशा पद्धतीने ज्याला प्रचंड त्रास सहन करावा लागला एखादा जवळचा माणूस गेलेला आहे आणि मग शासनाने वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या त्या लोकांकरता आणि त्या स्कीमच्या अंतर्गत एखादी मागणी करण्याकरता एखादा सामान्य माणूस ज्यावेळी आपल्याकडे येतो त्यावेळी मला असं वाटतं की आपण तेवढ्याच
अतिशय सेन्सिटिवली त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. नाहीतर आज शक्य नाही, उद्या या, परवा या असं जर करत राहिलो तर मग सामान्य माणसाला त्याचा प्रचंड त्रास होतो आणि त्याचा बेनिफिट कधी मिळत नाही. म्हणून या प्रसंगी मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आज केवळ स्टॉल मांडला, लोकांना माहिती दिली, इथे आपलं काम संपत नाही. यानंतर जी माहिती तुम्ही लोकांना द्याल ती माहिती घेऊन लोक आपल्याकडे ज्या ज्यावेळी येतील कामक सांगण्याकरता किंवा एखादं योजनेचा लाभ घेण्याकरता, तेवढ्याच आत्मीयतेने आपण त्या सगळ्यांना या योजनेचा लाभ द्यावा असं मला वाटतं. हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, मला वाटतं ऑलमोस्ट एक महिनाभर हा वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम चालू आहेत. अगदी मोस्ट इंटिरियर पार्ट्स ऑफ व्हिलेज, अगदी शहरापासून ते सगळ्यात आतल्या गावापर्यंत जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न न्यायालयामार्फत आदरणीय हांडे साहेबांच्या लीडरशिपखाली, मालटकर साहेबांच्या गायडन्सखाली आणि बेडकर मॅडम यांच्या गायडन्सखाली सावंतवाडी तालुक्यात विविध ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न न्यायालयामार्फत आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत व तालुका विधी सेवा प्राधिकरणमार्फत करण्यात आलेला आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या टीमचं कौतुक करणं अतिशय गरजेचं आहे. कारण मला माहिती आहे उन्हातानामध्ये फारशी काही व्यवस्था नसताना अगदी मोस्ट इंटिरियर पार्ट्स तिथपर्यंत पोचून दुपारी उन्हातानामध्ये अक्षरशः त्या आपण ती पॅम्पलेट्स देणे, फेऱ्या काढणे, जाऊन भाषणं करणे, खास करून आमचे यंग लॉयर्सची जी टीम आहे त्यांचं तर मला खरोखरच कौतुक वाटतं की त्यांनी एवढ्या ह्या परिस्थितीमध्ये न्यायालयाच्या सर्व अधिकाऱ्यांना पूर्णपणे मदत केली आणि ह्या उन्हातानात फिरून सामान्य माणसाला कसा त्याचा फायदा होईल याचा प्रयत्न देखील केला. त्यामुळे मला वाटतं त्यांचं एखादा कौतुक आपण टाळ्यामारून करावं असं मला वाटतं. आणि या अशा अतिशय कौतुकास्पद कार्यक्रमाला हजर राहून बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशी अपेक्षा करतो की हा एवढा प्रयत्न करून, कष्ट करून हा जो कार्यक्रम केलेला आहे याचं फलश्रुती म्हणून सामान्य माणसाला याचा जास्तीत जास्त बेनिफिट्स मिळावे. जाता जाता या कार्यक्रमाचे अँकर ॲडव्होकेट परिणीता कोटकर हिचं देखील मी फार कौतुक करेन. कन्सिस्टंटली सगळ्या कार्यक्रमामध्ये अँकरिंग करण्याचं तिने सपाटाच लावलेलं आहे आणि खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने ती अँकरिंग करते, त्यामुळे तुझं पण मनापासून कौतुक. थँक्यू व्हेरी मच. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.